इडलीचं पीठ आहे, याच्यात मी कांदा बारीक चिरून घातला आहे, टोमॅटो बारीक चिरून घातला आहे, कोथिंबीर, आलं, लसूण, जिरं यांची पेस्ट करून घातली आहे, चवीला मीठ आणि थोडासा सोडा घातला आहे खाण्याचा. आता त्याचे अप्पे बनवायचे. आता हे आपण अप्पे पात्र घेतलं आहे, त्याच्यात ते जरा गरम करून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये मी तेल घालणार आहे आणि अप्पे अप्प्याचं पीठ प्रत्येक याच्यात घालणार आहे. आता हे आपण 5 मिनिट झाकून ठेवणार आहोत. आता ही आपण एक बाजू पूर्ण शिजव हे केलेली आहे, शिजवलेली आहे. थोडंसं आता प्रत्येक याच्यावर तेल घालायचं आणि हे आप्पे उलटे करायचे. आता हे आपले अप्पे तयार झाले. आता हे प्लेटमध्ये आपण काढून घेऊ. आता हे अप्पे आपण या हिरव्या चटणीसह सर्व्ह करू आपण.